शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वाघचवरे यांनी अपक्ष लढण्याचा पवित्रा घेतल्यामुळं या मतदारसंघामधील लढत आता तिरंगी होणार आहे. शिवसेना की काँग्रेस अशी द्विधा मनस्थिती झालेल्या भाऊसाहेब वाघचवरेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष लढण्याचा मनोदय शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गावगावचे कार्यकर्ते वाघचवरे यांच्या निवासस्थानी एकत्र जमले होते. काहीही झालं तरी तुम्ही निवडणूक लढवाच हाच आग्रह या कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळं आपण निवडणूक रिंगणामध्ये उतरल्याचं माजी खासदारांनी सांगितलं. सन 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये प्रथमच भाऊसाहेब वाघचवरे यांच्या रूपानं एक सक्षम खासदार शिर्डी मतदारसंघाला मिळाला. 5 वर्षामध्ये गाव वाडी वस्तीवर खासदार निधी पोहोच करणारा, त्यातून विकासकामं उभी करणारा खासदार म्हणून जनता तुमच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही यावेळी खासदार वाघचवरे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सी न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केली. भाऊसाहेब वाघचवरे यांच्या निवडणुकीला प्रतिसाद देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यातले सामान्यतले सामान्य कार्यकर्ते आज त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया, खासदार कसा असावा, खासदाराचं काम काय आहे, भाऊसाहेब वाघचवरे यांनी केलेलं काम कसं आहे, याबाबतीत अधिक माहिती आज आपण त्यांच्याकडून जाऊया. त्यांच्या मुखातून आपण जाणून घ्या की नेमकं ते कार्यकर्ते काय म्हणत आहेत आणि भाऊसाहेब वाघचवरे यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम केलं आणि विद्यमान खासदाराबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण या मतदाराकडून जाणून घेऊयात. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही अपक्ष खासदारांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेला आहात. नेमकं काय आहे कारण? कसं आहे की 2009 ज्यावेळेस वाघचवरे साहेब निवडणूक लढले आणि निवडणूक लढल्यानंतर विजयी झाले आणि प्रत्येक गावामध्ये सभा मंडप असेल, अनेक कामं प्रत्येक गावामध्ये 4-4, 5-5 वेळा 7-8 वेळेस एका गावामध्ये गाव पिंजून काढलं आहे. आणि भविष्यामध्ये असं आम्हाला वाटलं का आम्ही आता स्वतः इथं आलो आणि आम्हाला असं वाटलं की साहेबांनी खरोखर उभं राहण्याची गरज आहे. कारण की शिवसेनेचे खासदार साहेबांनी काम केलं नाही, 5 वर्ष कुठं आले नाही, आमच्या श्रामपूर मतदारसंघात कधी फिरले नाही, काहीच कामं केले नाही. आणि एकंदरीत इकडं पाहिलं आणि आमच्या तालुक्याचे बाकीचे दुसरे बी उमेदवार आहेत, त्यांनी सुद्धा 32 गावं आमचे श्रामपूर तालुक्याचे गावं असते, पूर्व भागाचे असते, आमच्या इकडे खिरडी गावामध्ये त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये 1 हायमॅक्स दिला फक्त 5 वर्षात. असे कामं आहे त्यांचे बी आणि म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं की खरोखर साहेबांची गरज आहे. वाघचवरे साहेब हे उभे राहिले पाहिजे जेणेकरून सुशिक्षित राहते ते आणि सुशिक्षित असल्यामुळं ते पार्लमेंटमध्ये व्यवस्थित बोलणार आणि त्यांनी त्यांचं मानधनसुद्धा गोरगरीब जनतेला आणि मंदिरांना 5 वर्षामध्ये मानधनसुद्धा घेतलं नाही वाघचवरे साहेब, त्यांचा पगारसुद्धा नाही घेतला. त्यांना राहायचं म्हणजे त्यांना लोकांची हे करायची, सेवा करायची, बाकीच्या आमदारा खासदारासारखं त्यांना नाही असं घबड सासायचं आहे. श्रीरामपूर तालुक्याचे आता जे 2 उमेदवार उभे आहोत, एक आहे सदाशिव लोखंडे आणि दुसरे हे भाऊसाहेब कांबळे. ज्या भाऊसाहेब कांबळेला श्रीरामपूर तालुक्याच्या दुष्काळग्रस्तामध्ये आणि दुष्काळ याच्यामध्ये घालता आलं नाही, ते आमदार दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये काय ते प्रश्न मांडणार आहे. आणि त्याच्यानंतर आणि असलेले लोखंडे त्याने कधी मातापूरसारख्या एक छोट्याशा गावात भेट नाही दिली आणि सगळ्यात मोठं बेलापूरसारख्या गावात फक्त एक वेळ ते जाऊन आले, कुठल्या प्रकारचं जनता त्यांच्याकडे गेली, काही काम सांगितलं तर मला वेळ नाही आहे किंवा त्यांनी कधी फोन उचलायचा नाही. आणि इकडे तुम्ही फोन उचलल्यानंतर सांगायचं की मला फार मोठा मतदारसंघ आहे, मला मुंबईचेच कामं मला उरकत नाही आणि असा म्हणजे बिगर कामाचा खासदार काय. आणि बिगर कामाचा जो 4.5 वर्ष आमदार होता त्या माणसाने कधी कोणाला रामराम नाही घालायचा, काय नाही कोणाचे कामं करायचे नाही, त्यांनी फक्त एकच काम करायचं, फक्त अधिकाऱ्याशी त्यांनी चांगले संबंध ठेवायचे आणि कार्यकर्त्याशी कुठेतरी वेगळं वागायचं. आणि 1-2 कार्यकर्ते संघ घेतल्यानंतर फार काय तो मोठा आमदार होतो आणि तो लगेच खासदार होणार. आता त्याचं जे काय स्वप्न पाहतात ते त्यांचं सक्सेस होणार नाही. जनतेचं म्हणणं आहे की वाघचवरे साहेब हे अपक्ष उभे राहिले पाहिजे अशी जनतेची इच्छा आहे, जनतेची तळमळी. इथं जनतेचे किती काही हजारो फोन येऊ राहिले की माणूस उभाच राहिला पाहिजे. या 2 उमेदवारापेक्षा हा माणूस कधी बी चांगला आहे, शिक्षण चांगलं आहे, कामाची पद्धत चांगली आहे. ह्या माणसाच्या कुडईवर हात उभं करा, गाडी कुडई थांबते, हा माणूस त्या माणसाच्या अडचणी जाणून घेतो, लगेच ते काम करतो. त्याच्यामुळं सगळ्या जनतेचं म्हणणं आहे माणूस निवडून येणार आणि ह्या माणसाला जर पक्षाने तिकीट नाही दिलं तर आता अपक्ष राहा याच्या तीळ मात्र शंका नाही, ते 100% विजयी होणार आहे. काय मत आहे तुमचं? विमानतळाच्या रूपानं त्यांनी एक कामाचा असा एक मोठा तुरा आपल्या शिरपेचात खोवलेला आहे. त्यानंतर दुसरं त्यांचं काम प्राधान्यानं
जे वंदनीय काम आहे, आदरणीय काम आहे, जो 182 गावाचा जो परिसर आहे, एक वाळवंट झालेला परिसर आहे आणि त्याला नवसंजीवनी देणारं निळवंडेसारखा प्रकल्प आदरणीय वाकचौरे साहेबांनी हा एक प्रस्तुत एक जनतेसमोर येत्या 2 वर्षामध्ये आज ह्या प्रकल्पाचं पाणी येणार आहे. ज्या दिवशी पाणी येणार आहे त्या दिवशी वाकचौरे साहेब खासदार असणार आहे. त्याशिवाय हे पाणी येऊ शकत नाही हा जनतेचा ठाम आत्मविश्वास आहे. तेव्हा टोटल 182 गावामधून आटोकाट बूथसुद्धा लागणार नाही. एका एक चौथी नापास आणि एक परकीय उमेदवार त्याचीसुद्धा हाऊस झालेली आहे. 13 दिवसात खासदार करून त्याला 5 वर्षात पाणी आणता आलं नाही. का जे वाकचौरे साहेब येत्या पुढच्या 2 वर्षामध्ये या शिर्डी आणि शिर्डी परिसरामध्ये निळवंड्याचं पाणी असणार आहे हे फक्त वाकचौरे साहेबच करू शकतात असा एक जनतेला आत्मविश्वास आहे. ही शिर्डी लोकसभा मतदारसंघातली ही निवडणूक आता रंगतदार होते, कारण अपक्ष खासदार म्हणून आता निवडून देण्याच्या काही प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. विद्यमान खासदाराबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार जे आहेत भाऊसाहेब कांबळे यांच्याबद्दलसुद्धा नाराजी हे मतदार व्यक्त करत आहेत. आता आपल्याला उत्सुकता आहे ते निवडणुकीच्या काळामध्ये खरोखरच हे मतामध्ये रूपांतर काय होतं आणि कसं होतं आणि एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे. आता पूर्वीचा विकास आहे की विद्यमान विकास आणि त्याला सहकार्य नक्की मतदारांचं कशावर आहे हे आपलं पाहणं गरजेचं आहे. आपला माणूस आपल्यासाठी याचप्रमाणे वाकचौरे गेली 5 वर्षामध्ये खासदार नसतानाही जनतेबरोबर राहिले, लोकांची वैयक्तिक कामं मार्गी लावत राहिले. त्यामुळं पुन्हा एकदा भाऊसाहेब वाकचौरेंनाच खासदार करणार असं मनोगत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज मराठी, शिर्डी.